तर आपण सराव सन 6.2 मध्ये जे 500 जे गणित दिलेले आहे तुम्हाला शाब्दिक उदाहरण ते आपण बघणार आहोत. उदाहरणामध्ये एक झाडाचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, सुरुवातीला आपण नेहमीच वाचतो तुम्हाला एक आकृतीमध्ये बरंच होईल तेवढं मी कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त समजून दाखवण्याचा त्याच्यामध्ये ग्राफिक्सचा वापर जास्त केलेला आहे. आपण झाड पण काढलेलं आहे तर सुरुवातीला आपण बघू काय आहे. वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर पेटला आणि मोडलेला भाग जमिनीशी 60 डिग्रीचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. ओके, तर आपल्याला झाडाची उंची काढायची आहे आणि तुम्हाला काय काय दिलेलं आहे, माहिती काय काय दिलेलं आहे की एक झाड आहे, सांगितलेलं काय की एक झाड आहे आणि वादळामुळे वाऱ्यामुळे ते मोडलेलं आहे आणि मोडून अर्ध्यामधून मोडलेलं असेल कदाचित किंवा अर्ध्यापेक्षा कमीला मोडलेलं आहे आणि ते मोडल्यानंतर काय होणार आहे, जमिनीवर टेकलेला आहे. जमिनीवर टेकल्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर आहे आणि तो मोडलेला भाग काय करायला लागतो, जमिनीशी 60 डिग्रीचा कोन तयार. ओके, तर बघा तर झाडाची उंची काढायची आहे. तर आता बघा सुरुवातीला मी एक झाड काढलेलं आहे, कदाचित अशोकासारखं जे झाड असेल. आता झाड म्हटल्यानंतर पर्टिक्युलरली वेगवेगळ्या शेपमध्ये असतात, परंतु जनरली आपण इथे गृहित करायचं की अशोकाचे उंच झाड जे आहे आपल्याकडचं ते झाड आहे. ओके, बाकी काही झाड मग सध्या सरळ राहतील का, काही वाकडे असतात असं नाही. तुम्हाला गृहित काय आहे गणितामध्ये, ते लंब आहेत असं गृहित करायचं. ओके, ते शेडा थोडा वाकडा असेल, बेंड होऊन गेला असेल तर त्याची लांबी असं नाही. तुम्हाला काय करावं लागेल, तो झाड जे आहे सरळ आहे असं गृहित धरावं लागेल. मी ते झाड काढलेलं आहे बघा आणि त्याची उंची इथं बी ए हे दर्शवलेली आहे. सुरुवातीला गृहित धरा की त्याची उंची ए बी आहे आणि इथं झाड दिलेलं आहे, म्हणजे ते वादळापूर्वीचं झाड आहे आणि वादळ आलं आणि झाड असं झालं साईडला दिलेलं आहे. दुसरी आपण म्हणजे ते झाड तुटलेलं आहे, मधूनच तुटलेलं आहे कुठंतरी आणि तुटून त्याचा एक भाग जो आहे तो वरचा जो शेंडा जो आहे, शेंडामध्ये थोडं बराच जास्त भाग आहे ते तो कट झालाय, तुटलेला आहे आणि तुटून तो पडलेला आहे जमिनीवरती. ओके, जमिनीवरती पडलेला आहे आणि जमिनीवरती त्याने किती डिग्रीचा कोन तयार केलेला आहे, 60 डिग्रीचा कोन तयार केलेला आहे. झाडाचे दोन भाग तयार झाले, कुठला भाग आहे की एक गुंदा आहे त्याचा आणि एक दुसरा भाग कुठला आहे हा एक शेडा आहे. ओके, दोन भागात झालं म्हणजे एक सरळ रेषा होती ती मोडली कट झाली आणि त्याच्यानुसार दोन रेषा तयार झाल्या, दोन रेषाखंड तयार झाले. ओके, तर एका रेषाखंडाचे दोन रेषाखंड तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये एक अँगल पण तयार झालेला आहे. तर दिलेली माहिती अशी आहे, तर त्या झाडामध्येच मी काय केलेलं एक त्रिकोण तयार केलेला. आता सुरुवातीला जे इथे बे बी अंतर दिलेलं आहे, मी इथे सी पॉइंट दिलेला आहे, सी बिंदू दिलेला आहे, ज्या बिंदू मधून झाड तुटलं असं गृहित धरलेलं आहे, म्हणजे तुटलेलं आहे तुटलं आणि त्याचा जो शेंडाचा भाग जो आहे समोरचा तो शेंडा जमिनीवर पडला. ओके, इथं पडलेलं दाखवलेलं आहे आणि तो जिथं जे टेकलेलं आहे तिथं ये बिंदू ये नाव दिलेलं आहे आणि तयार झालेला आहे साठी. ओके, समजलं इथंपर्यंत. बघा सिंपल, एकदम सिंपल गोष्ट दाखवलेला, काही अवघड नाही त्याच्यामध्ये, विशेष काय अवघड नाही. बुंद्याचा भाग दिलेला आहे आणि त्याच्यानुसार शेंड्याचा भाग दिलेला आहे, म्हणजे काय झालं, उंची जी आहे झाडाची पूर्ण उंची ती दोन भागामध्ये विभागली आहे. कशी झालेली आहे, बी सी आणि सी ए म्हणजे तयार झालेलं आहे. आता मी जरी ते हे सरळ जर रेषा तयार केली तर बी दरम्यान सी दरम्यान ये असं दिलेलं आहे मला. एक काय गृहित धरलेलं आहे, समजा ए बी ही झाडाची उंची आहे, ए बी झाडाची उंची गृहित धरलेली आहे आपण. त्याच्यानंतर काय झालंय, झाड मोडल्यानंतर झाडाचे दोन भाग झाले, झाड मोडल्यानंतर झाडाचे दोन भाग झालेले सांगितलेलं आहे, दिलेली माहिती आहे तुमच्या गणितामध्ये. त्याच्यानंतर बी सी हा बुंदा व सी ए हा शेंडा तयार झाला. बी सी हा बुंदा म्हणजे खालचा जो भाग आहे खोडाचा भाग हा बुंदा आहे, वरचा जो भाग आहे तो शेंडा आहे. मग काय झालं, शेंडा जमिनीवर पडलेला इकडे दाखवलेला पण आहे. शेंडा हा सी ए हा जो भाग आहे जो सरळ होता एकच होता, ए बी हा एकच होता, ते ए बी चे दोन भागात झाले आणि ते कट होऊन खाली म्हणजे पूर्णपणे तुटलेला आहे नाही, म्हणजे तुटला आणि त्याचा शेडा खाली पडलेला आहे, हा तसंच आहे. ओके, म्हणजे ए बी जे सरळ होत आता ते वाकड झालेलं आहे. ओके, बेंड झालेलं आहे. आता बघा सी ए म्हणजेच काय, इथं जे सी ए चं जेवढा अंतर आहे तिथं ह्या सी ए चा. ओके, तर बघा काय तयार झालेलं आहे, दरम्यानुसार बी सी अधिक सी ए बरोबर बी ए, म्हणजे ए बी चे दोन भागात विभाजन झाले दरम्यानुसार
आणि सी बिंदू मधून तुटलेला आहे त्याच्यामुळे दरम्यान तो असेल बी दरम्यान सी दरम्यान ई नुसार काय तयार झालं बी सी अधिक सी ए बरोबर बी ए ओके तर बी सी अधिक सी ए बरोबर बी ए म्हणजे काय झालं बी सी गुंजा अधिक शेंडा बरोबर झाडाची पूर्ण उंची ओके झाड तुटलं म्हणजे काय लांब थोडं तुटणार आहे जेवढा आहे तेवढंच राहणार आहे तुटलं तरी दोन भाग जरी झाले तरी जेवढा भाग त्याचा आहे जेवढी उंची आहे तेवढंच राहणार आहे त्याच्यामुळे बुंदा अधिक शेंडा बरोबर झाडाची उंची जी जी झाडाची उंची आहे ती उंची येऊन जाईल बरं तयार झाला आणि त्याच्यामध्ये मी आकृती काढली आहे आकृती काढलेली आहे काय पेनी जी काढलेली आहे आकृती काढली आहे काय कोण त्रिकोण तयार झालेला आहे झाड जे आहे ते 90 डिग्री मध्ये आहे आणि बुंदा जो उभा आहे बुंदा उभा आहे आणि बुंदा म्हणजे काय आता त्या काटकोन त्रिकोणाची उंची तयार झालेली आहे आणि शेंडा जो आहे तो कर्ण म्हणून इथे आहे तयार झालेला आहे बाकी ए आणि बी हे कशापासूनचं अंतर आहे त्या बुंद्यापासून टोकापर्यंतचं अंतर हे ए बी आहे ओके तर ते आपण ए बी जोडून घेतलेला सगळे इतर ओके तर बघा काय तयार झालं काटकोन त्रिकोण ए बी सी तयार झाला किंवा काटकोन त्रिकोण बी सी ए काटकोन त्रिकोण सी बी ए तयार झालेलं आहे इथं त्याच्यामध्ये बी सी गुंडा आहे सी ए शेंडा आहे आणि ए बी मधला अंतर म्हणजे त्या शेंडापासून आपल्याला काढायचं काय काढायचं काय झाडाची उंची काढायचं आहे म्हणजे गुंडा अधिक शेंडा बरोबर झाडाची उंची काढायची आहे आपल्याला तर सुरुवातीला बघून घ्या काय काय दिलेली माहिती काय आपल्याला दिलेलं आहे ना अँगल ओके अँगल म्हणजे थीटाचा भाग दिलेला आहे थीटा दिलेला आहे थीटा बरोबर 60 डिग्री ओके थीटा बरोबर 60 डिग्री असं जर बघितलं आपण तर 30-60 होईल तयार परंतु आपल्याला त्रिकोण नुसार सोडवायचं त्याचं उत्तर सोडवू आपण ओके तर बघा आता आपल्याला दिलेलं काय विचारलेलं काय ते सांगतो बघा आपल्याला दिलेलं आहे थीटा ओके माहिती काय आपल्याला थीटा एक दिलेला आहे आणि पाया एक दिलेला आहे त्याच्यानुसार काटकोन त्रिकोणाची उंची काढायची आपल्याला उंची काढायची आणि कर्ण पण काढायचा सुरुवातीला सोपं काय झालं की आपल्याला एक गुणोत्तरामध्ये थीटा माहित आहे आणि कोणा ह्या थीटाच्या कोणा लगतची त्या थीटाची म्हणजे काय कोणा त्या कोणा लगतची बाजू माहित आहे कोणा समोरील बाजू काढायची ओके थीटा माहित आहे थीटा माहित आहे थीटाच्या लगतची बाजू माहित आहे आपल्याला थीटाच्या समोरील बाजू काढायची आता हे गुणोत्तर कशासाठी हे गुणोत्तर आपण tan थीटा म्हणजे tan थीटा बरोबर कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू ओके त्याच्यानुसार मी काय केलेलं tan थीटाचं गुणोत्तर घेतलेलं आहे त्या गुणोत्तरामध्ये tan 60 ऑलरेडी माहित आहे आपल्याला पूर्ण व्हॅल्यू tan थीटाची 60 आहे बीसी भागिले एबी काय कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू कोणा समोर बाजू म्हणजे बीसी कोणा लगतची बाजू बीए बीसी भागिले बीए किंवा एबी येऊन जाईल ओके तर tan 60 ची किंमत तुम्हाला माहिती पाहिजे तर tan 60 ची किंमत तुमच्या चार्ट मध्ये दिलेली आहे तर बघा tan 60 ची किंमत वरून वर तीन झाली त्याच्यानंतर बीसी तर काढायचं आहे आपल्याला एबी काय वर 20 आहे 20 आहे ओके कृपा गुणाकारानुसार बीसी ची किंमत काय झाली 20 वरून वर तीन ही बीसी ची किंमत झाली ओके 20 वरून वर तीन ही किंमत झाली आता आपल्याला बीसी येऊन गेलं ओके जे किंमत आहे ती किंमत आपल्याला 20 वरून वर तीन ही किंमत आपल्याला 20 वरून वर तीन आली आता काय करायचं आहे आपल्याला बुंद्याची किंमत आली म्हणजे ह्या बीसी ची किंमत आली आता आपल्याला सीए ची किंमत काढावी लागेल सीए ची किंमत काढल्यानंतर त्या दोघांची बेरीज केल्यानंतर बुंदा आणि शेड्याची बेरीज केल्यानंतर झाडाची उंची येऊन जाईल ओके आपल्याला काय करायचं आहे आता बी ए सी किंवा सी ए ची किंमत काढायची आता बघा सी ए ची किंमत काढत असताना आता सी ए ची किंमत आपल्याला काढायची आहे आपल्याला हे थीटा माहिती आहे तर बघा थीटा कधी येईल आता ते थीटा म्हणल्यानंतर आता तुम्ही जर बघितला तर कॉस थीटाचा जर विचार केला होता कॉस गुणोत्तर जर बघितला कॉस गुणोत्तर मध्ये कुठले दोन गोष्टी आहेत आता बघा आपल्याला दोन माहिती आहेत तर तिसरी गोष्ट काढता येईल ओके तर आता आपल्याला हे थीटा माहित आहे आणि हे एक माहिती आहे ओके ह्याच्यावरून जर आपण कॉस थीटाचं जर गुणोत्तर इथे ठेवलं तर काय कॉस थीटाचं काय कोणा लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे कोणा लगतची बाजू माहित आहे तुम्हाला थीटा माहित आहे कर्ण काढता येईल ओके कर्ण काढता येईल इझिली काढता येईल काय करायचं आता आपल्याला कॉस थीटा बरोबर बघा कॉस थीटा बरोबर थीटा म्हणजे कोण रेट धरलेला थीटा मी इथं आहे म्हणजे हा हा वाला थीटा आहे थीटा बरोबर 60 डिग्री इथं पण थीटा बरोबर 60 डिग्री इथं पण 60 डिग्री आणि इथं पण 60 डिग्री ओके तर बघा कॉस थीटाची किंमत काय आहे कॉस थीटा बरोबर कोणा समोरील बाजू कोणा सॉरी कोणा लगतची बाजू भागिले कर्ण कोणा लगतची बाजू कुठली आहे बी आहे आणि कर्ण कुठला आहे सी ए किंवा ए सी ओके बी ए भागिले सी ए झालं आता कॉस थीटा म्हणजे कॉस 60 ची किंमत बघा कॉस 60 ची किंमत 1/2 आहे
ती किंमत मी इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय झालेलं आहे, त्याच्यानंतर इथं 20 हे कशाची किंमत आहे, बी एची, की जी तुमची किंमत दिलेली आहे. ओके, रुंदा शेंडा आणि दुधा यामधील अंतर दिलेलं आहे. ओके, तर 20 मीटर आहे, ते 20 मीटर आहे, ते 20 मीटर दिलेलं मी जसं तसं ठेवलेलं आहे. बाकी सी सी येतं काढायचं सी ए. ओके, तर सी एचं काढून घ्या, सी एचं तिरपा गुणाकार जर केलं तर तुमचं काय सी ए बरोबर 40, 20 गुणिले 40 मीटर. ओके, आता आपलं काय काय भेटलं, बी सी काय आहे रुंदा आहे आणि सी ए हा शेंडा आहे. तर हे झालं तुमचं गणित आणि ह्याच्यामध्ये आपण थोडं तुम्हाला व्यवस्थितरित्या आकृतीमध्ये काढून दाखवलेलं आहे. ओके,